नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण विहिरीला आडवा बोर कसा घ्यायचा व किती फूट लांब जास्तीचा घ्यावा व बोर आपण घेता असताना कसा घ्यावा म्हणजे कशा प्रकारे आपण कटर लावायचा याच्यावरती आज आपण एक व्हिडिओ करीत आहे जेणेकरून विहिरीमध्ये सध्या बरेचसे शेतकरी आपले आडवे बोर घेत आहेत तर आडवे बोर घेत असताना कशा प्रकारे घ्यावा व त्याची लांबी किती असावी ही आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला जर कुणी अजून आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा कारण सध्या विहिरीमध्ये देखील आपले बरेचसे शेतकरी आळवे बोर घेत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करूया आता सध्या जी काही शेतकरी आडिओ बोर विहिरीला घेत आहेत त्या ज्याच्या ज्याच्या शे आता काही शेतकऱ्यांच्या विहिरीला गिहारू पाषाण अशा प्रकारे खांदाना असतं तर काय शेतकऱ्यांच्या बादाळ आणि पाषाण अशा प्रकारे विहिरीला खांदाना असतं तर आपल्याला बोर घेत असताना आपण शेतकरी मित्रांनो बोर घेत असताना अत्यंत एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे की तो कशाप्रकारे त्याची लांबी किती असावा बोर घेत असताना त्याची लांबी किती असावा आणि आपण बोर घेत असताना बरोबर त्याचा कटर कुठं लागला पाहिजे जॉइंटवर लागला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपल्याला जर बादाळ आणि पाषाण ह्याचा जर जॅंड असेल सुरुवातीला सगळ्यात कर मित्रांनो बादाड आणि पाषाण याचा जर जॉईंट असेल त्या जॅंडमधनं जर आपलं पाणी टिपकत असेल किंवा पाजरत असेल बारीक बारीक पाजर चालू असेल किंवा टिपकाबी चालू असेल अशा ठिकाणीच आपल्याला पाजर ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच आपल्याला आडवा बोर घ्यायचा आहे आडवा बोर घेत असताना हा बोर हा जॅन्डवर जाणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही ज्या दोन्हीच्या जॅनवर बोर घेताल त्यावेळेस तुमच्या बोरला नक्की पाणी लागणार आहे तसंच गॅरूचा देखील आहे ज्यावेळेस गॅहरू आणि पाषाण पाषाण तोडल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या विहिरीला गॅहरू देखील लागत असतो मग आपण पाषाण आणि गॅहूच्या जॅंडवरती देखील तशाच प्रकारे बोर घ्यायचा आहे बरोबर जर गॅहू पाणी पाजरत असेल तर आपल्याला गॅहू मध्येच बोर घ्यायचा आहे नक्की आपल्याला पाणी येणार आहे तर आता सगळ्यात महत्वाचा आपल्याला बोर घेत असताना किती फूट लांबीचा घ्यावा कारण आडवा बोर घेत असताना शेतकरी मित्रांनो आडवा बोर हा खूप अत्यंत महत्त्वाचा घेताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा आडवा बोर जरी आपण सरळ असा लावला तरी देखील नंतर आतमध्ये गेल्यानंतर बोर हा जसा असा वरतीवरती क्रमांकाने जातो बोर हा जर बोर वरतीवरती गेला तर आपल्याला नंतर जी पाणी येण्याची पातळी असते ती जी काय पाजर येत असतो त्याची लेवल खाली त्या लेवलनी चालली असती मग आपला बोर हा वरती जातो त्याच्यामुळे नंतर आपल्याला बोर हा आपला कोरडा देखील जाऊ शकतो त्याच्यामुळे जास्त पाणी जे लागायचं आहे ते लागणार नाही कारण जेवढं पाणी आहे तेवढंच येऊ शकतं त्याच्यामुळे बोर घेताना हा आपला बोर हा किती फूट लांबी असावी जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांनो शंभर फुटाच्या पुढं आपला बोर हा आडवा बोर नसावा जास्त दीडशे दोनशे फूट हा आडवा बोरचं काम नाही तुम्ही पन्नास साठ सत्तर फुटापर्यंतच खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे पण शंभरच्या पुढं जायचंच जा नाही शंभरच्या आतमध्येच राहायचं आहे शंभरच्या आतमध्ये जर राहिलं तर जी काय आपला आडवा बोर आहे जर आपण जॅंडवरती जर बोर लावला तर जेवढं काय पाणी आपल्या बोरला लागेल तेवढं पाणी सळ 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 खाली येतं कारण पणाळासारखं पाणी वाहत असतं कारण आडवा बोर हा वरती जात असतो त्याच्यामुळे आडवा बोर घेत असताना आपण शंभर फुटाच्या आतमध्येच घेणं खूप गरजेचं आहे आणि बोर आपण कुठं लावायचा कटर ती देखील महत्वाचं आहे आडवा बोरचा आपला कटर हा पाजरावरती लावायचा आहे आपण जर कोरड्या ठिकाणी लावला तर आपला बोर हा फेल गेल्याशिवाय राहणार नाही आणि हा बोर लावत असताना बरोबर जॉईंटवरती लावा नक्की आपल्या बोरला पाणी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण विहिरीमध्ये आडवे बोर घ्यावेत नक्की पाणी लागणार आहे तर व्हिडिओ आवाडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद